देवगडचा विकास कसा करायचा असतो हे मी देवगड मध्ये येऊन दाखवून देईन. मी तुम्हाला किती वेळा भेटायला तुमच्या भागात येतो त्यापेक्षा तुमच्यासाठी काय करू शकतो याला जास्त महत्व देतो असे सांगत माझा रिफायनरी प्रकल्पाला पूर्ण विरोध असून मी सदैव जनतेसोबत आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यासाठी केवळ महाआरती करून चालत नाही तर नोटिफिकेशनही काढावे लागते असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे. शनिवारी दिवसभर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन 2017-18 बॅच नंबर 1 मंजूर कार्यक्रमातील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग अंतर्गत विविध मार्गावरील रस्त्यांचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी दिवसभर भूमिपूजन करण्यात आले. तळे ओजरम शिरगाव रस्ता, कोटकाम ते दाभोलवाडी रस्ता, SH 179 ते कालवे टेमवळी तळवडे गावातील रस्ता सुधारणा व डांबरीकरण करून बारमाही वाहतुकीस तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. मनसे व कालवीर गावातील रस्त्यांचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे औक्षण करून व शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर व्यासपीठावरून बोलताना म्हणालेत, देवगड जामसडे नगरपंचायतीला 4 कोटीचा निधी आपण दिलाय, तसेच पुढील 6 महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वांगीण विकास या शब्दाला शोभेल असा जिल्हा घडवणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. तर त्याच्यामध्ये मी 100% तुमच्यावर लक्षात ठेवतो. सांगितलेलं आहे प्रकल्प व्हायला देणार नाही आणि प्रकल्प न होऊ देण्यासाठी आरती करून चालत नाही. प्रकल्प न होऊ देण्यासाठी नोटिफिकेशन काढायला लागतं आणि ते नोटिफिकेशन हे आमच्या खात्याचे मंत्री तुम्हाला माहिती आहे सुभाष देसाई त्यांनी तिथं सही केली की नाही करायचं. बरोबर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही हा प्रकल्प करणार नाही लोकांना विश्वास आहे. बरोबर आहे त्यांनी जाहीर केलं करणार नाही पुन्हा उगाच लोकांचं काहीतरी बडक त्याच्यापेक्षा लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही आणि ते काम तुम्हाला या गावाला मिळालं पाहिजे. मग तुम्हाला किमान 10 ते 20 पिंजरे जर तुमच्याकडे पाण्याची डेप्थ असेल तर त्यावेळी एका एका पिंजऱ्यामधून 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळतं. तुम्ही जरी 4-5 महिला एकत्र येऊन एक एक पिंजरा चालवला तरी गावाचा कायापालट होऊन जाईल. म्हणून निश्चितपणे 5 मागा 10 मागा पहिल्यांदा मी अजून देवगड तालुक्याला दिलेले नाहीत पिंजरे पण देवगड तालुक्याला जसे या ठिकाणी मोंड आहे मोंडला आम्हाला करायचं आहे तसंच तुमच्या या मंचे गावामध्ये मिळालेले आहेत. महाराष्ट्रातल्या 48 जागा आहेत त्या 48 जागांमध्ये तुम्हाला एवढा फिरणारे खासदार मिळणार नाहीत. देवाने जसं पायाला चाक लावले तसे आमचे खासदार सगळीकडे फिरत असतात, तुमच्या गावागावामध्ये येत असतात, तुमच्या समस्या जाणून घेत असतात आणि त्याच्यावर उपाययोजना स्वीकारत असतात. त्यांच्या प्रयत्नाने जवळजवळ 140 नवीन टॉवर्स हे BSNLच्या आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत. त्याच्यापैकी अनेकांची कामं प्रगतीपथावर आहे. मी आत्ताच येताना माझ्यावर BSNLची लोक होती, मला जर कळलं असतं की तुमच्या गावामध्ये BSNLचा टॉवरचं काम अजून झालेलं नाही तर त्यांना सुद्धा घेऊन मी इथं आलो असतो. धुमाडसाठी याची मी आपल्याला खात्री देतो. इथं आल्यानंतर आणि विशेषतः मकर संक्रांतीचा सण आहे, तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय इथून जाणं हे योग्य नाही. कारण खासदारांनी खासदार दत्तग्राम म्हणून हे गाव घेतलेलं आहे. आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये मिडभावला क्वारीचा प्रोजेक्ट मंजूर केलेला होता. मिडभावला अजून आम्हाला जागा मिळालेली नाही. तो प्रोजेक्ट लगेच मी तळवड्याला ट्रान्सफर करायला सांगतो. येत्या 8 दिवसांमध्ये तुमच्या प्रोजेक्टचं काम चालू होईल. लाडसाहेब एकंदर 125 महिला त्याच्यामध्ये काम करते. तुम्ही सगळेच जण मग पाटकर साहेब असतील आमचे उपसभापती असतील तुम्ही सगळेजण खूप छान काम करत असता आणि त्याच्यामुळे आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत आपल्या तळे बाजारच्या तलावासाठी गेल्या वर्षी मी निधी दिलेला होता आणि त्याच्या खोलीकरणासाठी सुद्धा अधिकचा जो निधी लागेल निश्चितपणे मी देईल आणि एप्रिल मे महिन्यापूर्वी आपला तलाव खोल झालेला असेल अशी मी आपल्याला खात्री देतो. कुठल्याही पाण्याची टंचाई भासताना मी तुम्हाला सांगतो की कोट्यवधी रुपयाचा निधी हा दरवर्षी मी जिल्हा परिषदेला देत असतो. जवळजवळ जिल्हा परिषदेचं स्वतःचं बजेट हे 17 की 18 कोटी रुपयाचं आहे आणि दरवर्षी 89 कोटी रुपये हे मी नुसते आमच्या जिल्हा नियोजन मंडळातून देत असतो आणि त्याच्यामुळे ही कामं होत असतात. आता तुमची नवीन देवगड नगरपंचायत झाली आहे
त्याला जवळ यावर्षी मी 3-4 कोटी रुपये दिले. माझे पूर्वीचे पालकमंत्री 10 किंवा 20 लाख रुपये द्यायचे एका नगरपालिकेला, ग्रामपंचायतीला नाही. आणि आम्ही ग्रामपंचायतीला किती पैसे देतो हे तुम्ही बघितलेलं आहे. सगळ्याकडच्या शाळा खोल्यांची कामं सुरू झालेली आहेत. त्याच्या पुढे जाऊन मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेला BSNLचा टॉवर होईल त्यावेळेला तुम्ही मला कळवा. तुमच्या प्रत्येक घरामध्ये सेटटॉप बॉक्स मोफत दिला जाईल. प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आपल्या घरामध्ये बसून ई लर्निंग करते. ABCD कसं शिकायचं इथपासून ते ग्रॅज्युएशन, आणि ग्रॅज्युएशनपासून ते MPSC UPSC सगळं तुमच्या घरामध्ये दिसणार आहे. उद्या तुम्ही तुमची एखादी मुलगी शेजारच्या गावामध्ये दिलेली असले आणि तिथं BSNLचं नेटवर्क असेल तर तुमच्या TV वर तुमची मुलगीसुद्धा दिसायला सुरुवात होणार. आणि कोणी मुलगा घरात आजारी असला तर तुमचे डॉक्टरसुद्धा तुम्हाला तुमच्या TV वरून दिसणार. एक सेटटॉप बॉक्स दिल्यानंतर तुम्ही 3-3 मोबाईल संपूर्णपणे फ्री ऑफ चार्ज चालू शकता आपल्या गावामध्ये. म्हणजे एका मोबाईलच्या महिन्याच्या खर्चामध्ये 3-3 मोबाईल तुमच्या घरातून चालू शकतात. ही क्रांती आपल्याला तुमच्याकडे आणायची आहे. आणि ही क्रांती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे सुधारणा होणार नाही. तुमच्या गावामध्ये अतिशय सुंदर अशी नारळाची लागवड आहे, पोफळीची लागवड आहे. निश्चितपणे मी माझ्या महिला भगिनींना सांगू इच्छितो की एकंदर पोफळीची किती झाडे ह्या परिसरामध्ये आहेत ते तुम्ही शोधून काढा. आणि त्याच्यावर एखादा डिश स्पून्स वगैरे करणारा कारखाना जर हवा असेल निश्चितपणे BDO साहेब मी देईन. तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घ्या. शेवटी खासदार साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्या गावातल्या लोकांमध्ये रोजगार मिळावा म्हणून जे जे करायला लागेल केलं जाईल. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात नारळाखर आहे ते 130 रुपये किलो आहे. याच्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये मात्र नारळाची संख्या पाहिजे. तुम्ही ते बघा. आणि आज मकर संक्रांत आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांच्या घरामध्ये पाठीमागे अंगण असतं ना, अंगणामध्ये तुम्ही कोंबड्या पाळू शकता की नाही? मोफत तुम्हाला दिल्या 100-100 कोंबड्या पाळाल की नाही? तर तुमच्या हा गाव दत्तग्राम आहे हे गृहीत धरून तुमचे जेवढे महिला आहेत आणि जेवढे बचत गट आहेत सगळ्यांना आम्ही 100-100 कोंबड्या त्याला लागणारं धान्य सगळं देऊ. आणि तुम्ही त्यांची जी कोंबडीची अंडी असते तीसुद्धा आम्ही विकत घेऊ. तुम्हाला काही करायला नको, फक्त घरच्या घरी पैसे येतील. त्या कोंबडीच्या पिल्लांची काळजी करा, त्यांना मोठं करा. ज्यांना गाई घ्यायच्या असतील त्याला आम्ही गीर गाईच्या जाती देऊ, गीर जातीच्या गाई देऊ. त्याचं दूध खूप महाग असतं, त्याचं तूप खूप महाग असतं. हे सगळं मी तुम्हाला सांगतो. हे सगळं का होऊ शकतं तर ही माणसं आपली आहेत. मी कोकणी आहे, माझा जन्म मुळात ह्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि जे ह्या जिल्ह्यामध्ये बाहेरून येऊन काम करतात, कोणी मुंबईत राहतं तिथं राहून कोणी विकासाच्या गप्पा करत असेल, तर मुळात आपली नाळ ह्या जिल्ह्याशी जुळलेली असायला लागते. आणि म्हणून तुमच्या इथं सुंदरशी मोमची खाडी आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांची घरं खाडीच्या किनाऱ्यावर असतील त्यांना आपल्या घरामध्ये पर्यटन आणायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये खोल्या तयार करण्यासाठी जो खर्च कराल त्याच्यावर 50% सबसिडी ही आम्ही तुम्हाला देऊ. तर तुम्ही फक्त 50% खर्च करायचे, 50% शासन तुम्हाला देईल. एवढंच नाही तर बँकचे कर्जसुद्धा आहे ते आम्ही फक्त 4% तुम्हाला देऊ. मला शेवटी बघायचं आहे की तुम्ही किती काम करू शकाल. एखादी जर होडी लागली तुम्हाला बॅटरीवर चालणारी तर आम्ही होडीसुद्धा देऊ. महिलांनी त्यांना पर्यटकांना फिरवून आणा खाडीमध्ये. हां, आणि तुमचा जो पूल आहे त्या पुलाच्या सुद्धा भूमिपूजनाला निश्चितपणे मी येत्या 2-3 महिन्यामध्ये येईल एवढं आपल्याला खात्री देतो. त्याचं संकल्पचित्र आणि त्याच्या बाजूची जमीन अधिग्रहण करायचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर पूल तयार होतो आणि आजूबाजूचे रस्ते जोडायचे राहतात. त्याच्यामुळे तुमच्या गावाला खूप चांगलं भवितव्य आहे. मी आलो ते खासदारांच्या वतीने आलो असं समजा, परंतु मी इथं यावं म्हणून साळसकर साहेबांनी अगदी थेट आमचे उद्धव साहेबांपर्यंत प्रकरण नेलं आणि मी तातडीने इथं आलो. नाहीतर मला एवढी कामं असतात की यायला जमत नाही. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, शेवटी मी किती वेळा तुमच्या गावामध्ये येतो ह्याला महत्त्व नाही आहे, तुमच्यासाठी मी काय करू शकतो ह्याला महत्त्व आहे. आणि म्हणून तुम्ही आज निपाणीहून देवगडकडे येणारा रस्ता बघा, त्याच्यावर गाडी चालू शकत नाही. एका रस्त्याला 100-150 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याच्या महिन्याभरामध्ये त्या रस्त्याचं भूमिपूजनसुद्धा करायला येणार, जेणेकरून देवगडचा विकास कसा करायचा हे मी देवगडमध्ये येऊन दाखवून देईन. आणि मुंबईला बसून विकास करता येत नाही त्याच्यासाठी ह्या भूमीचा पुत्र असायला लागतं. माझे वडील मोठे उद्योगपती होते, तरी पण सकाळी 5 वाजता उठून ते उसाच्या आमच्या आंबोलीच्या फार्मवर जायचे. सकाळी गेल्यानंतर तिथं आमचे नारळाची बाग आहे त्याच्यामध्ये जायचे. आजगावला आपल्या आंब्याच्या बागेमध्ये जायचे. कारण आमची नाळ ही शेतकऱ्यांशी जुळलेली आहे.
म्हणून शेतकरी जोपर्यंत संपन्न होणार नाही, तुमच्यापैकी कोणी व्यापार करून दे तरी त्याची झाडं असणार आहेत. आणि तुम्हाला की आपल्याला प्रेमाने जग जिंकता येईल, आम्हाला कोणाच्या बद्दलही द्वेष नाही, परंतु तुम्ही नुसत्या आसपर्यंतच्या गोष्टी केल्या. या देवगड तालुक्यामध्ये तुम्ही निपाणीला चला आणि देवगडला मला येऊन दाखवा. रस्त्याला हजारो खड्डे आहेत, त्या एका रस्त्याला मी 140 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आणि सगळी कॉन्ट्रॅक्टरची लाभी ह्यांच्याकडे 2 वर्ष त्या रस्त्याचं काम करायला दिलेलं नाही. मी पुढच्या आठवड्यात पुन्हा त्याचं टेंडर काढायला सांगितलेलं आहे. परदेशातून कंपनी आणेल, परंतु तो रस्ता तुमचा काठीसारखा गुळगुळ करून दाखवेल. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की बोलणं सोपं असतं, काम करणं फार कठीण असतं. आणि म्हणून जिल्ह्यामध्ये ज्याला हजारो कोटी रुपये येतात, नियोजन मंडळामध्ये ज्याला 100 कोटी रुपये येतात, त्याला त्याला काम करायला एजन्सी असते. आम्ही कोट्यावधी रुपये नगरपालिकांना देतो. छोटी छोटी आता तुमची नगरपंचायत नगर ह्याची झालेली आहे देवगडची, सगळे 100% पैसे आम्ही दिलेले असतात. 4-4.5 कोटी रुपये दरवर्षी मी देतो. पण कोणी तुम्हाला येऊन सांगतं का आम्हाला 4.5 कोटी रुपये दिले म्हणून आमचे रस्ते व्हायला लागले? हे ज्यावेळेला दुसरे पालकमंत्री असते 20-20 लाख रुपये द्यायचे, 10-10 लाख रुपये द्यायचे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याला सगळे मिळून जेवढ्या नगरपालिकांना पैसे दिले जातात तेवढे मी एका एका नगरपालिकेला देतो. तुम्हाला शेजारच्या जिल्ह्याचं उदाहरण देतो. शेवटी हे मी का करू शकतो, तर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठे मोठे कारखाने येऊ शकत नाहीत, कारण आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. आणि पर्यटन जिल्हा असल्यामुळे जर कारखाने येऊ शकत नसेल, तर पर्यटनाच्या माध्यमातून तुमच्यासाठी रोजगार निर्माण केला पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून जर पर्यटक आले पाहिजेत, तर तुमच्याकडे चांगले गुळगुळीत रस्ते पाहिजेत. तुमच्या शेजारी इथं आंदोलन झालं होतं, मी आलो होतं पाण्यापासून आंदोलन करत होते. वानिवडेला गेल्यावर्षी मी पूल मंजूर केला. नाही इथलाच आहे, त्यामुळे येताना लागतो. वानिवडेला पूल मंजूर केला. मला कल्पना आहे की मंचेहून राजापूरला जोडणारा पूल तुम्हाला नक्की हवा आहे. हे एकदा ह्याचं काम सुरू होऊन दे, पुढच्या वर्षी त्या पुलाचा रस्ता मी तयार करायला. शेवटी आपल्याला आपल्या भागाची खूप प्रगती करायची. आणि मग ते एस्टिमेट झाल्यानंतर मी ठरवेन की त्याला पैसे देता येतात देता येत नाही, परंतु याची सुरुवात तरी कुठेतरी झाली पाहिजे. मंचेवरच्यांची कित्येक वर्षाची मागणी आहे की आम्हाला पूल पाहिजे म्हणून, पण मीच राहतो एकदम टोकाला सावन पडला, तरी मला माहिती आहे की मंचेला काय पाहिजे ते. कारण तुमच्याबद्दलचं प्रेम हे इथं हृदयामध्ये असतं. कितीतरी महाराष्ट्रावर गेलो आणि भारतात गेलो, तरी लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे असतो, ते तसंच राहणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, शांती असली की समृद्धी असते, आणि समृद्धी आहे तिथे लक्ष्मीची पावलं घराघरामध्ये येत असतात. पैशामध्ये सर्वस्व नाही, पण जर चांगला पैसा घरामध्ये आला, आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो, आपल्या मुलांना चांगलं आरोग्य देऊ शकतो. त्यांचं शनिवारी दिवसभर देवगड तालुक्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी झंझावात दौरा करून विविध मार्गांवरील रस्त्यांची भूमिपूजने केली. सायंकाळी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांचीही भेट घेतली. पालकमंत्री दीपक केसरकर व नंदकुमार घाटे यांच्या भेटीमागे नेमकं दडलंय काय याची जोरदार चर्चा सध्या देवगडमध्ये सुरू आहे. साईनाथ गावकर, कोकण 9, देवगड.